17 तारखेला महाभकास आघाडी मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा असणार आहे महापुरुषांचा अवमान झालाय त्याच्या विरोधात. मला या महाविकास आघाडीतल्या उद्ध्वस्त सेनेला विचारायचं आहे की महापुरुषांमध्ये संत येत नाहीत का? कारण तुमच्या उपनेत्या सुषमाताई गेले अनेक दिवस संतांचं, अगदी एकनाथ महाराज असतील, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज असतील, राम असेल, सीता असेल, कृष्ण असेल, जे आपले देव आहेत, त्यांच्या विरोधात गरळ ओकत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही. गेल्या काही दिवसात साधं त्याचा विरोध करण्याचं किंवा ते चुकीचं आहे असं बोलण्याची हिंमतही आपण दाखवली नाही आहे. आणि आपण महापुरुषांच्या अवमान झाल्या त्याच्या विरोधात मोर्चा काढताय. माझं तुम्हाला एकच विचारणं आहे की मोर्चा काढायचा असेल तर या संतांचा अपमान झाला आहे त्यांच्या विरोधात सुद्धा मोर्चा काढण्याचा हिंमत दाखवा. आपली प्रवक्ता, आपली उपनेता ज्या पद्धतीने भाषा वापरतायत आणि ज्या पद्धतीने हिंदुत्वावर, हिंदुत्वाचे जे काही आयडल्स आहेत त्याच्याबद्दल बोलतायत, त्यांना थांबवा, त्यांचा विरोध करा. नाहीतर हे फक्त राजकारणच आहे आणि फक्त तुम्हाला हिंदुत्वाबद्दल काहीही वाटत नाहीये. जे काही वाटतंय ते फक्त राजकारण करण्याबद्दल तुम्हाला वाटतंय हे लोकांच्या लवकरच लक्षात यायला लागलेलं आहे. म्हणूनच आम्ही म्हणतोय, बाळासाहेबांची शिवसेना ठामपणे म्हणते की आपण हिंदुत्वाला तिलांजली दिलेली आहे. हे परत एकदा सिद्ध होतंय आपल्या वागण्यातून. धन्यवाद. जय महाराष्ट्र.